चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांतर्फे लोकवर्गणीतून बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती स्थानिक बिरसा मुंडा चौकात दिनांक 21 फेब्रुवारीला बसवण्यात आला होता, परंतु दिनांक 27 फेब्रुवारीला महानगर प्रशासनाने तोडफोड करून कसलीही पूर्वसूचना न देता पुतळा उचलून नेला। या कृत्याच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांचा दिनांक 5 मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह सुरू आहे। आज या सत्याग्रहाला 1 महिना लोटूनही काही तोडगा नाही। प्रशासनाने सुधीर भाऊ मुनगटीवार, माजी वित्तमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्त, महापौर, सभापती, स्थायी समिती, मनपा चंद्रपूर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन 15 दिवसात पुतळा स्थापित करण्याचं आश्वासन देण्यात आले होते। याही अगोदर आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनीही माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आले, परंतु आता आदिवासी समाजाच्या सहनशीलतेचा बांध फुटला असून रस्त्यावर उतरून जनआंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून दिनांक 7 एप्रिल पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे। अन्नत्याग आंदोलनाची दखल प्रशासनाने न घेतल्यास दिनांक 12 एप्रिल भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक तुमराम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। धम्मशील शेंडे, चंद्रपूर। आजपर्यंत आम्ही 5 मार्च पासून आम्ही या ठिकाणी बैठा सत्याग्रह करत होतो, परंतु या बैठा सत्याग्रहाची कसल्याही प्रकारची दखल शासन प्रशासनाने घेतलेली नाही आणि आम्हाला फक्त लॉलीपॉप दिल्यासारखं उद्या करतो, परवा करतो, 10 दिवसांनी करतो, 15 दिवसांनी करतो अशा प्रकारचं लॉलीपॉप आम्हाला आदिवासी बांधवांना देत आहे शासन प्रशासन। या विरोधात आता आदिवासी बांधवांची संपूर्ण सहनशीलता संपलेली आहे आणि आम्ही 12 तारखेपर्यंत शासनाची वाट बघणार आहोत आणि या 12 तारखेपर्यंत जर कसल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललं गेलं नाही तर 12 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहोत आणि 12 तारखेनंतर मग त्याच्यानंतर लगेच 8-10 दिवसांनी एक भव्य मोर्चाचं आयोजन करणार आहोत। भलाही या ठिकाणी 149 कलम जरी जारी असली तरी परंतु आम्ही त्याला भीक घालणार नाही। शासनाने मग जर आम्हाला मोर्चा काढायला परावृत्त करायचं आहे तर प्रशासनाने आम्हाला आमच्या भगवान बिरसा मुंडाची जे जमीन हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियेचं कागद आमच्या हातामध्ये द्यावं। आम्ही लगेच त्या ठिकाणाहून उठून जातो आणि आम्ही कसल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाही। पण नुसतं आश्वासनांवर जर आदिवासी बांधवांना जर शासन प्रशासन ठेवत असेल तर आदिवासी समाजातर्फे आम्ही ठोस पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित।